मुळात जो EVM आहे, EVM इज अ स्टँड अलोन सिस्टीम. त्याला अनलॉक करायला कुठलाही OTP लागत नाही. की ॲडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात, ही डिजिटल सिस्टीम आहे. देर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द EVM. ते वर्तमानपत्र आहे, त्यांच्या एडिटरला आम्ही आज नोटीस इश्यू केलेली आहे. चुकीच्या बातम्या कुठलंही तथ्य न असलेल्या आणि कुठलंही त्याच्याबद्दल तपासणी करूनही न करता बातम्या दिल्याबद्दल त्यांना आम्ही नोटीस इश्यू केली. मिड डे न्यू वर्तमानपत्रात रवींद्र वायकर स्किन हॅड फोन दॅट अनलॉक्स EVM अशी एका या मतळ्याखाली एक बातमी छापून आली आहे. आणि त्याच्या अनुषंगाने काही व्यक्तींनी त्याच्यावर ट्विट केलेलं आहे. त्याच्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज बोलावलेली आहे. मुळात जो EVM आहे, EVM इज अ स्टँड अलोन सिस्टीम. त्याला अनलॉक करायला कुठलाही OTP लागत नाही. आणि त्याला जे आहे, देर इज नो OTP ऑन मोबाईल फोन दॅट फॉर अनलॉकिंग EVM ॲज इट इज अ नॉन प्रोग्रामेबल डिव्हाइस अँड इट हॅज नो वायरलेस और वायर्ड कम्युनिकेशन कपॅबिलिटीज. इट इज कम्प्लीट लाय बिंग स्प्रेड बाय दिस न्यूजपेपर. त्याच्यामुळे जे आहे की ॲडव्हान्स टेक्निकल फीचर्स आहेत त्याच्यात, ही डिजिटल सिस्टीम आहे. देर इज नो कम्युनिकेशन डिव्हाइस ऑन द EVM. EVMचं जे आहे ते आपण रिझल्ट सेक्शन प्रेस करतो त्याचा, आणि रिझल्ट बटन हे काउंटिंग पोल मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंटच्या समोर आपण तो रिझल्ट सेक्शन सील करतो. आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंग एजंटच्या समोर आपण ते रिझल्ट बटन प्रेस करून रिझल्ट घेतो आणि तिथंच तो रिझल्ट घेतला जातो. आणि पोलिंग डेला पण सील करताना आपल्याकडे पोलिंग एजंटच्या सह्या असतात आणि काउंटिंग डेला पण काउंटिंग एजंटच्या सह्या असतात. त्याच्यामुळे ही टेक्निकली फूल प्रूफ सिस्टीम आहे. इनफॅक्ट जे EVM आहे तेच नॉन कम्युनिकेबल किंवा स्टँड अलोन सिस्टीम आहे. त्याला कुठलंही कम्युनिकेशन किंवा OTP गरज नाही आहे. हेच आम्हाला स्पष्ट करायचं होतं. त्याच्यासाठीच आपल्याला सगळ्यांना हे स्पष्टीकरण देण्यासाठी आपण बोलवलं. ही अत्यंत चुकीची बातमी त्या वर्तमानपत्राने दिलेली आहे. आम्ही त्या वर्तमानपत्राला आज नोटीसही इश्यू केलेली आहे. सेक्शन 499 आणि 505 जी डिफॅमेशन आणि जे मिड डे वर्तमानपत्र आहे त्यांच्या एडिटरला आम्ही आज नोटीस इश्यू केलेली आहे. चुकीच्या बातम्या कुठलंही तथ्य न असलेल्या आणि कुठलंही त्याच्याबद्दल तपासणी करूनही न करता बातम्या दिल्याबद्दल त्यांना आम्ही नोटीस इश्यू केली. झालं असं आहे की आम्ही परवानगी काही लोकांना एनकोअर ही एक सिस्टीम आहे जिथं डेटा आपण अपडेट करतो, म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो. त्याचा EVMशी काही संबंध नाही आहे. इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ EC आहे. त्याचे OTP वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि संदर्भ लोकांना आपण मोबाईल अलाव केलेले होते. त्यातलाच ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरव आणि आम्ही त्याच्यावरही FIR केलेला आहे आणि त्याला डिसमिसही केलेला आहे.